कल्याणपुर में ड वार्ड के पास बनने वाले डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर के स्मारक के लिए एक नई कमेटी का गठन हुआ है। कमेटी का नाम विश्वभूषण डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर स्मारक समिति कल्याणपुर रखा गया है। समिति की स्थापना के साथ ही कार्यकारिणी की घोषणा भी की गई है, जिसमें संस्थापक अध्यक्ष अन्ना रोकड़े, अध्यक्ष देवचंद अंबादे, कार्याध्यक्ष महेश गायकवाड़, उपाध्यक्ष आरजी नितनौरे, सह उपाध्यक्ष मिलिंद बेलमकर, सचिव सुमेध हुमने, कोषाध्यक्ष भारत सोनौने, सह सचिव हर्षवर्धन पालांडे, सह खजिनदार शेखर केदारे सहित अन्य लोगों की नियुक्ति की गई है। अम्बेडकर स्मारक समिति कल्याणपुर वाला पाजे अध्यक्ष अंबादे साहब है जे कहीं संगित है आता डिटेल जे कहीं कहला संगाला पाजे ये शिवसेने का संबंध नहीं को राजकीय पक्ष संबंध नहीं खासदार प्लैन पास करून आणलेला आहे म्हणून खासदारांच्या थ्रू आज आम्ही तरुण तरफदार जे कार्यकर्ते आहेत त्यांना घेतलेले आहे। याच्याशी खासदारांचा कोणत्याही प्रकारच्या संबंधाने अंबादे साहेब यांना त्यांना ही माहिती नव्हतं म्हणून हर्षवर्धन पलांडे आहे आणि महेश गायकवाड आहे, हे दोघंच शिवसेनेचे आहे, तिसरं कोणीच नाही आहे। शरद पाटील भारती मंडारी आहे, भारती म्हणजे एकूण पाच लोक आहेत। राजकारण म्हणून तुम्ही बघू नका, इथे स्मारक पूर्ण महत्वाचं आहे। कल्याणपूर्वीचं नाव कसं मोठं होईल त्यासाठी आपण पत्रकारांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि तुम्ही त्यासाठी प्रयत्न करा हे आम्हाला खात्री आहे। बता दें कि बीते अनेक सालों से ड प्रभाग कार्यालय से सटे आरक्षित मैदान पर बाबा साहब का स्मारक बनाने की मांग बाबा साहब के अनुयायियों ने की थी, लेकिन जगह के आरक्षण को लेकर तकनीकी अड़चन के चलते ये मुद्दा अधर में लटका हुआ था। लेकिन कल्याण लोकसभा के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के प्रयासों से स्मारक बनने का रास्ता साफ हो गया है। राज्य के नगर विकास विभाग ने आरक्षित 8100 वर्ग मीटर में से 1300 वर्ग मीटर की जमीन स्मारक के लिए आरक्षित कर दी है। इस कारणवश कल्याणपुर के हजारों अनुयायियों का लंबा इंतजार अब जल्द ही समाप्त होगा और कल्याणपुर में बाबा साहब का एक भव्य स्मारक बनकर तैयार होगा। स्मारक के काम को गति प्रदान करने हेतु विश्वभूषण डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर स्मारक समिति का गठन किया गया है। आकिब शेख, जी वार्ता न्यूज, कल्याण। विश्वभूषण डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर स्मारक समिति कल्याणपुर समिति स्थापन कर समिति पक्षाचेच नव्हे नाही तर जे आमचे आंबेडकर समितीचे 8 सदस्य घेतलेले आहेत, अभिवादन समितीचे 5 सदस्य घेतले आहेत, एवढेच नाही तर इतर जे कार्यकर्ते सामाजिक आहेत त्यांचं पण नाव या समितीमध्ये घेतलेलं आहे आणि पुढे ज्या आपल्या उपसमित्या होतील त्याची नियुक्ती करण्यात येणार आहे। अजूनपर्यंत कोणतीही उपसमिती करण्यात आली नाही आणि आम्ही स्मारक बांधण्यासाठी जे बाबा जिथे जिथे बाबासाहेबांचे स्मारक आहेत ते बघायला जाणार आहोत आणि ते बघून झाल्याच्या नंतर उपसमितीची निर्मिती करणार आहोत।